नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मला एका ठराविक व्यक्तीसंदर्भात बोलायचं आहे तर त्या व्यक्तीचं तर नाव घ्यायचं नाही कारण की आपण जर त्या व्यक्तीचं नाव घेतलं तर ती व्यक्ती आपल्याला एवढं घाण बोलून आप तिची लायकी दाखवते आणि त्यानुस मग आपली काय लायकी राहील आपण जर अशा व्यक्तीचं नाव घेतलं तर तर चला सुरुवात करू या व्हिडिओला व्हिडिओ थोडासाच आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहू शकता पण महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा तर पहा त्या एका व्यक्तीचा किंवा सिलेब्रिटीचा सिलेब्रिटी म्हणतात ते स्वतःला कारण की त्यांची आय डी खूप मोठी झालेली असते ना तर त्या स्वतःला खूप सेलिब्रिटी समजतात आणि अशा व्यक्तींनी रिॲक्शन चॅनलला खूप खूप घाण भाषेमध्ये शिवाय दिलेल्या आहेत का तर त्यांचं बद्दल जे मत मांडलं किंवा त्यांना खूप काही चांगल, चांगलं म्हणजे चांगलं सांग सांगण्याचा प्रयत्न केला तर ते लोक त्यांची लायकी काढतात त्यांना खूप खाऊ घालतात त्यांना कारण की आपण अन्न ना खात नाहीत का आपण तेच खातो एका टिंबटिंब थोडंसं बोलताना विचार केला पाहिजे ना आपण काय बोलतो आणि काय नाही समोरच्याला आणि हो घरामध्ये काय झालं काय नाही हे जर समोरच्या व्यक्तीनं सांगितलेलं आहे तर मग त्या व्यक्तीला माहिती कसं झालं आपण का आपलं घरातला पर्सनल मॅटरच्या वाट्यावरती आणायचा आपण जर काही घरातल्या गोष्टी असतात प्रत्येक घरामध्ये सासू सुनेचं मायलेकीचं बायकोचं बहिणी बहिणीचं बहीण भावंडाचं भावाभावाचं प्रत्येकामध्ये घरामध्ये घरोघरी मातीच्या चुली असतात काही ना काहीतरी प्रत्येकामध्ये वाद होतच राहतात आपण जर आपल्या घरातील मॅटर चवट्यावरती किंवा सोशल मीडियावरती नाहीच मांडला तर समोरच्या व्यक्ती त्याच्यावरती रिॲक्शन देणार नाहीत आणि मग दिलं तर रागायचं कारण काय म्हणजे आपण काही करायचं आपण स्वतः काही पण करायचं आणि दुसऱ्यांना काही बोललं किंवा त्याच्यावरती मत मांडलं तर मग आपण त्यांना त्यांची लायकी दाखवायची त्यांना अन्न नाही त्यांना शेण खाऊ घालायचं त्यांना टिंबटिंब खाऊ घालायचं म्हणजे ह्या बोलण्यातून ह्या वाक्यातून तुमची लायकी कळते समोरच्याची जे नाही जर खरंच एवढा राग येत असेल ना एवढी इज्जत फ्री असेल ना तर आपण आपल्या घरातील मॅटर सोशल मीडियावरती मांडला नसता आणि सारखं सारखं रिॲक्शन चॅनलवाले रिॲक्शन चॅनलवाले त्यांना हे बोलायचं त्यांना ते बोलायचं तोंडाला काळं फासेल तोंडाला हे करल ते करल दुसऱ्याला तोंडाला काळं फासण्याऐवजी आपण स्वतः काय करतो ह्याचं थोडंसं भान ठेवलं पाहिजे इथं काही मोगलाय माजलेले नाही कुणी कुणाला यायचं तोंडाला काळं फासायचं कुणी पण कुणावरती कारवाई करायची का कुणी पण कुणाला तुरुंगात घालायचं अटक करायची इथे काय तेवढंच काम नाही पोलिसांना काही पण करायला आणि आपण काही करायचं आणि समोरच्यांनी मत व्यक्त केलं की आपण लगेच त्याच्यावरती कारवाई करायची त्याला अटक करायची हा काय कायदा काय आपल्या हातातला नाही आहे कायद्यामध्ये सगळ्या गोष्टी सगळ्या कायद्याने चालत असतात नियमानुसार चालत असतात आपला मानण्याने चालत नाही कायदा हा त्यामुळे बोलताना थोडासा विचार केला पाहिजे आणि बरेच असे सेलिब्रिटी आहेत जे स्वतःला सेलिब्रिटी समजतात ते नाही आहेत मुळात कारण की त्यांच्या बोलण्यातून त्यांची लायकी कळते पण कसं आहे ना आयडी मोठी झाली म्हणजे सेलिब्रिटी झाली असं त्यांचा एक जो दृष्टिकोन आहे किंवा समज गैरसमज झालेला आहे त्यामुळे ते स्वतःला स्वतःहून साता सेलिब्रिटी म्हणून घेतात आणि थोडंसं काही त्यांच्यावरती रोस्ट केलं रिॲक्शन दिली की एवढं घाण बोलणार एवढं डोळे फुटले काय आणि तुम्ही अन्न तुम्ही काय करणं ते कानदान करा नेत्रदान करा असं घाण भाषेमध्ये ते नेहमी बोलत असतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि आज तुम्ही एवढं जे टमाटमा एवढं बोलत आहात ना मोठ्या भाषेमध्ये किंवा मोठ्या आवाजामध्ये मोठ्या भाषेमध्ये नाही भाषा तुमची खालचीच असती थर्ड क्लासची पण तुम्ही क्लास मोठ्या आवाजामध्ये जे बोलत आहात ना ते याच पब्लिकमुळं याच लोकांमुळे बोलत आहात हे याचं थोडंसं भान असू द्या त्यामुळे जमिनीवर राहा आणि दुसऱ्यांना नॉलेज देण्यापेक्षा स्वतः आपण काय आहोत त्याचं थोडंसं भान ठेवायला पाहिजे त्यामुळं कुणीही असू दे मी असो इतर समोरचं कोणीही असू दे आपण बोलताना थोडंसं भाषेचं किंवा भाषा कशी असू द्या शुद्ध असू द्या अशुद्ध असू द्या बोलायचं आपलं प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते भाषेला आपण नाव ठेवायचं नाही पण आपल्याला काय बोलावं याचं तरी भान असतं ना काय बोलावं ह्याचं तर थोडं थोडं तरी तारतम्य आपल्यामध्ये असतं अडाणी असू दे किंवा सुशिक्षित असू दे कसंही असू द्या परंतु बोलण्याची पद्धत किंवा बोलण्याचं त्याला तेवढं तरी नॉलेज असतं ना कि की समोरच्या व्यक्तीला आपण काय बोलावं काय नाही म्हणून सांगते की रिॲक्शन चॅनलवाल्यांना थोडंसं बोलताना आम रिॲक्शन चॅनलवाल्यांनाच नाही एअरवी कुणालाही बोलताना थोडंसं व्यवस्थित बोलावं त्यामुळं दुसऱ्याची लायकी काढण्याऐवजी आपली काय लायकी आहे हे आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे आणि ते असतं नावं घेऊन बोलावं कुणी पण काय बोलतं की नावं घेऊन बोलावं तर कसं असतं ना प्रत्येक वेळी एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आपण आपण त्याला बोलायचं मग त्या व्यक्तीनं आपली लायकी काढायची ते घाण बोलायचं आणि आप आपल्याला ते शोभत नाही किंवा आपल्याला ते पटत नाही आपल्या संस्कारात ते म्हणत नाही एखाद्या व्यक्तीचं ना नाव आपण घेतलं आणि त्या व्यक्तीने नंतर आपल्याला घाण बोललं किंवा घाण भाषेमध्ये रे आपल्याबद्दल मत मांडलं आणि मग आपण त्या व्यक्तीचं तोंड एवढं घाण असतं बोलायला मग आपण त्या व्यक्तीचं एवढं घाण तोंडातले जे काही शब्द आहेत ते आपण किंवा त्या घाण बोलणाऱ्या व्यक्तीचं आपण नाव कशाला घ्यायचं आपल्या तोंडातून त्यामुळं नाही अशा व्यक्तींचं नावच घ्यायचं नाही फक्त आपलं रिॲक्शन देण्याचं काम करायचं आहे आणि स्वतःला शहाणं समज समजणारे असे सेलिब्रिटी जे आहेत ना ते एक दिवस नक्कीच खाली येतील जमिनीवर येतील त्यांनी जास्त हवेत उडायला नाही पाहिजे प्रत्येक अशी आपुलकीने समजदारपणाने नम्रतेने वागायला हवे आपण जरी कुठेही गेलो असेल आपली आय डी एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत गेली असेल वन मिलियनपर्यंत गेली असेल तरी सुद्धा आपण प्रत्येकाशी नम्रतेने वागावं वा। असं एक माझं वैयक्तिक मत आहे पहा तुमचं याच्यावरती काय मत आहे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद